सर्वांना सगळ्यांना वंदन करते. आत्माराम या ग्रंथाचा आपण अभ्यास करीत आहोत आणि आत्माराम या ग्रंथामध्ये चौथा समास साधन निरूपण याचा अभ्यास आपण करत आहोत. या अंतर्गत पहिल्या 12 ओव्यांचा अभ्यास आपण केला आणि पहिल्या 12 ओव्यांमध्ये समर्थ मुख्यतः पारमार्थिक या क्षेत्रामध्ये साधना करण्याची आवश्यकता अपरिहार्यता आपल्याला समजावून सांगत आहेत आणि त्या साधनेमध्ये श्रवण मनन आणि निरिध्यासन या साधनांचा समर्थांनी विशेष करून उल्लेख केला वर्णन केलं. आणि नुसता साधनांचा उल्लेख करून समर्थ थांबले नाही तर त्यांचा एक आग्रह आहे जो आपण मागच्या वेळेस बघितला होता की जैसे ग्रंथी बोलिले तैसेचे स्वये पाहिजे झाले. समर्थांच्या दृष्टीने आपलं श्रवण केव्हा पूर्ण होतं तर केवळ शब्द ऐकून शब्दांचं विवरण शब्दांचे अर्थ दृष्टांत गोष्टी ऐकल्या म्हणजे आपलं श्रवण झालं असं नाही तर समर्थांचा क्रायटेरिया काय जैसे ग्रंथी बोलिले तैसेचे स्वये पाहिजे झाले की ज्या ग्रंथाचं निरूपण आपण ऐकत आहोत ज्या ग्रंथाचा अभ्यास आपण करत आहोत त्या ग्रंथाचा जो मुख्य संदेश आहे तो आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरला पाहिजे आपल्याला त्याची अनुभूती आली पाहिजे. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले असं जेव्हा समर्थ दासबोधात म्हणतात आणि दासबोधाचा आपण अभ्यास केला की त्याच्या शेवटी ते निर्गुण ब्रह्म ते निश्चळ आपल्या अंतरी खरंच बिंबलं पाहिजे. मनाच्या श्लोकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा खरंच प्रभाते मनी राम चिंतित जावा असं आपलं झालं पाहिजे. सकाळी उठून प्रभाती आपण भगवान श्रीरामाचं चिंतन केलं पाहिजे. निमित्त मात्रम भव सव्यसाची भगवद्गीतेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा मुख्य संदेश आहे की तू निमित्त मात्र आहेस आणि जणू तू निमित्त मात्र आहेस अशाच प्रकारे तुझी सगळी कर्म तू कर. मग आपल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही कर्म आपण करतो जी काही कर्तव्य आपण करतो त्या सगळ्याच्यामधला कर्तृत्व भाव जाऊन मी केवळ एक निमित्त मात्र आहे अशी भूमिका आपली निर्माण झाली पाहिजे. आणि अशी भूमिका आपली निर्माण होत नाही अशी अनुभूती आपल्याला येत नाही असं आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समर्थांच्या दृष्टीने आपलं श्रवण पूर्ण झालेलं नाही आपला अभ्यास पूर्ण झालेला नाही. म्हणून समर्थ म्हणतायत की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधनं म्हणून हे नित्य रोज आणि नूतन वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याची अनुभूती येईल प्रतीती येईल अशा प्रकारे आपण हे श्रवण आणि मनन स्वतःचा अभ्यास हा रोज केला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही शॉर्टकट नाही त्याच्यामध्ये कुठलीही हयगय करू नये दुर्लक्ष करू नये असा एक संदेश त्यांनी सांगितला. पुढे शिष्याने एक शंका घेतली जी आपण मागच्या वेळेस बघितली होती. शिष्य म्हणाला की तुम्ही याच्या आधी सांगितलं होतं की नाशिवंत जे काही माझ्याकडे आहे ते सगळं तुम्हाला मी देऊन टाकलं तर मला परमपदाची प्राप्ती होईल. मी माझ्याकडचं नाशिवंत सगळं तुम्हाला देऊन टाकलं पण एवढं करूनही मला परमपदाची प्राप्ती झाली नाही असंच तुम्ही म्हणता आणि परत आता हे काय नवीन श्रवण मनन सगळं तुम्ही वेगळी वेगळी साधनं मला करायला सांगता मग तुमचं काही बोलण्यात बोलणं नाही असं शिष्य म्हणतो. त्याच्यावरती श्रीगुरु त्याला उत्तर देतात की मी जी प्रतिज्ञा केली होती ती तू नीट लक्ष देऊन ऐकलीस का. नाशिवंत तुझं सगळं मला देऊन टाक असं मी जेव्हा तुला म्हणलं ते जर तू खरंच मला सगळं देऊन टाकलं असतं तर माझी प्रतिज्ञा खरंच प्रमाण आहे परंतु तुझ्याकडचं नाशिवंत सगळं तुम्हाला दिलेलं नाही. सगळ्यात मुख्य अत्यंत सूक्ष्म सूक्ष्मातिसूक्ष्म असा जो तुझ्यामधला जीवभाव आहे तो तू अजून मला दिलेला नाही. जीवभाव दिलेला नाही. समर्थ इथे जीव मागत नाहीत शिष्याचा की तू आत्महत्या कर माझ्यासाठी देहदान कर देहाचं बलिदान कर असं म्हणत नाही तर जीवभाव दे. आणि जीवभाव शब्दाचा अर्थ काय आहे की देहसापेक्ष हा जो जीव देहसापेक्ष हे जे चैतन्य ते मी आहे मी जीव आहे मी देह आहे अशा प्रकारे आपण हे एका मर्यादित अस्तित्वाला जे कवटाळून बसलेलो आहोत चिकटून बसलेलो आहोत ते आपलं मर्यादित अस्तित्व देहतादात्म्य जीवभाव तो देखील समर्थांना अर्पण केला गेला पाहिजे. आणि तो जर अर्पण केला तरच आपण खऱ्या अर्थाने सगळं नाशिवंत देऊन टाकलं. आता बघ बागेतली फुलं बागेतली तर फार दूर आजकाल आपण अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहतो तिथे दारावर आलेली फुलं कोणीतरी घरी मला हातात आणून दिलेल्या तुळशीच्या मंजरी असं रेडीमेड मटेरियल जे आपण देवाला वाहतो
त्याला एक विशिष्ट मूल्य आहे हे ठीक आहे, परंतु आशा की ही दिले मी तुला पैसे दिले, मी तुला हार दिला, मी तुला नैवेद्य दिला, नैवेद्य काय दिला तर बाजारातून विकत आणलेले पेढे दिले, अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण देवाला देतो किंवा भगवंताला देतो, ह्या गोष्टी देणं हा एक स्थूल गोष्टी अर्पण करण्याचा प्रांत आहे. आपण जे जे देवाला अर्पण करतो ते क्रमाक्रमाने सूक्ष्म होणं अपेक्षित आहे. स्थूल गोष्टी तर कराव्यात, त्याच्याबरोबर या सूक्ष्म गोष्टी देखील अर्पण केल्या गेल्या पाहिजेत. आणि अत्यंत सूक्ष्म काय आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म, तर तो माझ्यामधला जीवभाव. मी देह आहे अथवा मी देह सापेक्ष हा जीवात्मा आहे असं जे आपल्याला वाटणं आहे ते वाटणं देखील भगवंताला आपल्या श्रीगुरूंना अर्पण केलं गेलं पाहिजे. आणि समर्थ म्हणतात की तू म्हणतो एकीकडे की मी सगळं काही नाशिवंत दिलं, पण जे मुख्य आहे तेच देताना तुझी गोंधळ होतो, गडबड होते, तू अजून तयार नाहीस पूर्ण, आणि असा कसा तू पडत मूर्ख आहेस की तुझा स्वतःचा जीवभाव अर्पण करताना तुझा जीव खालीवर होतो आणि असा कसा तू पडत मूर्ख आहे, असे समर्थांनी आपल्या शिष्याची कान उघडणी केली मागच्या सत्रामध्ये. आणि आता तोच जो विषय आहे तो आपण पुढे बघणार आहोत की तो जो शिष्य आहे, समर्थांनी अशा प्रकारे कान उघडणी केल्यावर 13व्या ओवीमध्ये तो शिष्य म्हणतो, शिष्य विचारून बोले स्वामी काहीच नाही उरले, अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये. की आता शिष्याने खूप विचार केला की अहो सद्गुरु मी आता तुम्हाला सगळं दिलं आणि आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. बघा तो शिष्य आहे तो सद्गुरूंशी अजूनही शब्दांच्या माध्यमातून संवाद साधतोय की मी तुम्हाला सगळं अर्पण केलं, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. आणि असं जेव्हा शिष्य म्हणतो तेव्हा त्याच्यावरती समर्थ म्हणतात, त्याच्यावरती सद्गुरू म्हणतात की अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये. हे जे तू बोललास, बेसिकली तुझे हे बोलण्यासाठी तोंड उघडलं आणि ज्या क्षणी तुझ्या तोंडातून तू कुठलाही शब्द उच्चारला त्या क्षणी तुझ्यामधली अंतःकरण वृत्ती जागी झाली. आपण बघितलं होतं की अंतःकरणाच्या चार वृत्ती आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहंकारवृत्ती, या सगळ्यांचे आपण वेगळे वेगळे कार्य आहेत ते देखील बघितले होते. अंतःकरण हे जे तत्व आहे हे मूळचं अत्यंत शांत, शुद्ध आणि स्थिर आहे. हे जे अंतःकरण नावाचं अत्यंत शांत तत्व आहे याच्यामध्ये कुठलाही विचाराचा एक तरंग देखील उठला की त्याची मूळची शांत स्थिती जाते आणि ती वृत्ती निर्माण होते. अंतःकरणाच्या स्थितीमधला कुठलाही बदल त्याला म्हणतात वृत्ती, मनोवृत्ती, कारण की संकल्प उठला त्या क्षणी शांत स्थिती गेली म्हणून त्याला मनोवृत्ती म्हणतात. मग ज्या क्षणी कुठलाही शिष्य बोलण्यासाठी शब्द बोलण्यासाठी जेव्हा तोंड उघडतो तेव्हा ती एक वृत्ती निर्माण झालेली आहे अंतःकरणामध्ये, कारण की तो अजून बोलतोय आणि बोलतोय म्हणजे अजूनही तो स्थूलाच्या प्रांतामध्ये आहे की मी तुम्हाला काही, मी सगळं अर्पण केलं आणि माझ्याकडे काही उरलं नाही. असं आपण जोपर्यंत बोलतो तोपर्यंत हा शब्दांचा प्रांत आहे, द्वैताचा प्रांत आहे, भेदाचा प्रांत आहे, वृत्तीचा प्रांत आहे. आणि ही वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत वृत्ती नाशिवंत आहे, त्यामुळे सगळं नाशिवंत, अजून तू मला अर्पण केलेलं नाही, असं समर्थ म्हणतात की अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये. एक साधक म्हणून आपला जो जो विकास होतो आणि विकास होणं अपेक्षित आहे, जसंच्या तसं स्टॅग्नंट, स्टेटस को असा एक इंग्लिशमध्ये शब्द आहे की आपण जसे आहोत तसेच आपण वर्षानुवर्ष राहणं अपेक्षित नाही. थोडा थोडा परमार्थाचा हा प्रांत असा एका रात्रीतून चमत्कार होण्याचा, एका रात्रीतून काहीतरी आपल्याला प्राप्त होण्याचा हा प्रांत नाही. हा अत्यंत, आमचे सद्गुरू खूप छान शब्द वापरतात की अत्यंत नाजूक, हळूहळू, हळुवार, हलकेच, अलगद, सूक्ष्म बदल आपल्यामध्ये होत जातात. आणि ते बदल आपल्यामध्ये व्हावेत याच्यासाठी साधना करावी लागते. आणि हे बदल होता होता, क्रमविकास होता होता, साधनेच्या माध्यमातून जेव्हा त्या साधकाचा क्रमविकास होतो तेव्हा एक अशी वेळ यावी की त्या क्रमविकास संपलेला असावा. आणि संपलेला असावा म्हणजे काय, की गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशय. एक अशी वेळ यावी की आपल्या सद्गुरूंच्याकडे गेल्यावर आता विचारायलाही काही उरलं नाही आणि मला विचारायला काही उरलं नाही, माझ्या मनामध्ये कुठलीही संशय नाही, शंका नाही, म्हणून गुरु कुठलंही उत्तर देत नाही. त्यामुळे सद्गुरू आणि शिष्य हे जेव्हा एकत्र बसलेले असतात तेव्हा सगळ्यात
एक सर्वोत्कृष्ट स्थिती इथे कुठली सांगितलेली आहे, तर गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशय. असं आहे की सद्गुरूंच्या समोर जाऊन अनेक जणं बसतात आणि अनेक जणं काही बोलत नाही, पण नुसतं न बोलणं आणि मौन बसणं याचा अर्थ ही अंतिम स्थिती प्राप्त झाली असा होत नाही. अंतिम स्थिती प्राप्त झाली म्हणजे खरंच शिष्याच्या मनातले सगळे संशय सगळ्या शंका संपलेल्या आहेत. साधनेच्या बाबतीत अनुभवाच्या बाबतीत कुठलंही त्याला आता दुमत राहिलेलं नाही, प्रत्यक्ष अनुभूती आलेली आहे. गुरु आणि तो आता स्वरूपाने एकच झालेला आहे. या अद्वैताची अनुभूती आल्याच्या नंतरचं जे मौन आहे ते इथे अपेक्षित आहे, ते इथे सांगण्याचा त्याच्याकडे घेऊन जाण्याचा समर्थ आपल्याला प्रयत्न करतायत की अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये. जोपर्यंत तू येऊन माझ्याशी काहीतरी बोलतोय आणि मला काहीतरी सांगतोय तोपर्यंत अजून स्थूलाच्या प्रांतामध्ये आहे, वृत्तीज्ञानाच्या प्रांतामध्ये आहे, नाशिवंताच्या प्रांतामध्ये आहे आणि त्याच्यातून क्रमविकास होण्याची, इव्हॉल्व होण्याची, पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्या पुढची ओवी आहे 14वी ओवी, ज्याच्यामध्ये समर्थ म्हणतात. महत्त्वाची ओवी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू की आहे म्हणता द्या काही, नाही म्हणता शब्द गेला तोही, नाही नाही म्हणता काही उपजले की. शिष्य जेव्हा म्हणतो की माझ्याकडे काहीतरी आहे, जर माझ्याकडे काहीतरी आहे तर ते नाशिवंत असल्यामुळे त्याला अस्तित्व आहे. ज्याला अस्तित्व आहे म्हणजे जन्म, अस्तित्व म्हणजे एखाद्या गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय असतो. त्यामुळे ज्या गोष्टीला अस्तित्व आहे ती दृश्याच्या प्रांतातली जोपर्यंत ही वस्तू आहे तिला उत्पत्ती, स्थिती, लय आहे. त्यामुळे ही प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे. मग माझ्याकडे काहीतरी आहे आहे असं जोपर्यंत म्हणतो तोपर्यंत हा सगळा नाशिवंत गोष्टीचाच प्रांत आहे. आहे म्हणता द्या काही आणि तू मला प्रॉमिस केलंस. काय प्रॉमिस केलंस तू मला? की जे काही नाशिवंत आहे ते मी सगळं तुम्हाला देऊन टाकेन. मग जर तू तुझ्याकडे आहे असं काही म्हणत असला तर तू ते मला ऑलरेडी मनाने देऊन टाकलेलं आहे. आता नाही म्हणता शब्द गेला तोही, काही जर तू नाही असं म्हणत असला तर तो देखील शब्द आहे. शब्द असल्यामुळे ते नाही असं तुला वाटणं हे देखील त्या नाशिवंतामध्येच आहे. आणि नाही नाही म्हणता काही उपजले की. उपजले शब्दाचा इथे अर्थ आहे प्रत्यय येणे, प्रत्यय येणे, प्रचिती येणे. आणि जेव्हा तो शिष्य म्हणतो की आता माझ्याकडे काही नाही उरलं, काही नाही उरलं, माझ्याकडे घर होतं ते मी तुम्हाला दिलं, माझे सगळे घरातले परिवारातले लोक आहेत ते मी तुम्हाला दिले, माझा हा स्थूल देह तो देखील मी तुम्हाला दिला, आता माझ्याकडे काही नाही उरलं, आता माझ्याकडे काही नाही उरलं, असं नाही नाही म्हणता म्हणता काहीतरी उपजले की. कुठल्या तरी गोष्टीचा प्रत्यय येतो, कुठली तरी गोष्ट जाणवते, कुठली तरी गोष्ट समजते. ती कुठली गोष्ट समजते ते इथे सांगणं चालू आहे. साधनेच्या प्रांतातला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महत्त्वाच्या टप्प्याचं वर्णन आहे जे इथे समर्थ करतात, त्याला म्हणतात शून्यावस्था. मुख्यतः बैठकीच्या ध्यानाच्या वेळेस ही शून्यावस्था येते, येण्याचा संभव आहे. सगळ्यांना येतेच असं नाही, पण ती आली तर त्या शून्याचा निराश कसा करायचा हे वर्णन 14 आणि 15 या ओवींमध्ये सलग सांगणं समर्थांचं चालू आहे. शून्याचा निराश म्हणजे काय की आपण मागे ही प्रक्रिया बघितली होती. बैठकीच्या ध्यानामध्ये जेव्हा साधक बसतो तेव्हा बैठकीच्या ध्यानामध्ये बसल्यावरती ध्यानाच्या असंख्य प्रक्रिया आहेत, 25 लाख किंवा त्याच्याही पेक्षा अधिक प्रक्रिया आहेत ध्यानाच्या. त्या ध्यानाच्या अनेक प्रक्रियांपैकी एक प्रक्रिया आहे तनुचतुष्टय निरसन. तनुचतुष्टय निरसन ही प्रक्रिया एक्सप्लेन करणं हे आजच्या आपल्या या चिंतनाचं उद्दिष्ट नाही. मी अगदी थोडक्यात सांगणार आहे की ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये बसल्यावरती सुरुवातीला स्थूल देहाचा निराश करावा लागतो. स्थूल देहाचा निराश म्हणजे काय की स्थूल देहाशी असलेलं आपलं तादात्म्य सोडावं लागतं. स्थूल देहाशी असलेलं आपलं तादात्म्य सोडायचं म्हणजे नेमकं काय करायचं की ध्यानाला बसल्यावरती जोपर्यंत मी मुक्त आहे, मी एक स्त्री आहे, मी हैदराबादमध्ये राहते आणि सकाळी 5 वाजता उठून मी ध्यानाला बसलेली आहे, असे विचार जोपर्यंत माझ्या मनात येतात तोपर्यंत माझं या देशकाल परिस्थितीशी आणि माझ्या स्थूल देहाशी तादात्म्य आहे. माझ्या स्थूल देहाचा प्रांत मी ओलांडलेला नाही. खरंच जर माझं काही क्षणापुरतं ध्यान लागलं तर 1, 2, 3 क्षण का होईना, पण या देहाचा, या देहसापेक्ष असलेल्या माझ्या आयडेंटिटीचा आणि ज्या देशकाल परिस्थितीमध्ये मी ध्यानाला बसली आहे त्याचा काही क्षण तरी आपल्याला विसर पडणं अपेक्षित आहे. असा विसर जेव्हा पडतो तेव्हा त्याला म्हणतात स्थूल देहाचा निराश. याच्यानंतर सूक्ष्म देहाचा निराश.
सूक्ष्मदेह म्हणजे मुख्यतः आपलं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरणाचे सगळे व्यापार जेव्हा पूर्णपणे थांबतात, मनामध्ये एकही संकल्प नाही म्हणून बुद्धी निर्णय करत नाही, चित्त काहीही अवधारण करत नाही आणि अंतःकरण पूर्णपणे शांत झालेलं आहे, निवृत्त झालेलं आहे, अशी जी अवस्था मी अगदी थोडक्यात सांगते त्याला म्हणतात सूक्ष्मदेहाचा निरास. समर्थांनी एक अतिशय सुंदर ओवी दासबोधामध्ये लिहिलेली आहे की इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये इकडे दृश्य तिकडे देव. दृश्य म्हणजे काय की स्थूल देह सापेक्ष आणि सूक्ष्म देह सापेक्ष आपल्या ज्या काही जाणीवा आहेत त्याला म्हणतात दृश्य. दृश्य या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे, ती आपण शक्य असल्यास पुढच्या ओव्हीमध्ये बघू. पण जो काही जाणीवेचा प्रांत आहे तो सगळा दृश्य. इकडे दृश्य तिकडे देव की जाणीवेचा प्रांत तो सगळा दृश्य आणि जाणीवेचा प्रांत ओलांडल्याच्या नंतर तिकडे देव. देव म्हणजे आत्मा, देव म्हणजे ब्रह्म, देव म्हणजे निर्गुण निराकार तत्व सच्चिदानंद. तर ध्यानावस्थेला बसल्यावरती आपल्या स्थूल देहाचा निराश झाला, आपल्या सूक्ष्म देहाचा निराश झाला आणि स्थूल देह सूक्ष्म देहाचा काही काळ विसर पडल्यामुळे एक मध्ये अशी अवस्था येते की अजून आत्मानुभूती आलेली नाही परंतु देहाशी असलेलं आपलं तादात्म्य सुटलेलं आहे. देह तादात्म्य देखील नाही आणि आत्म्याशी ऐक्य देखील नाही अशी मधली ही जी एक अवस्था त्याला म्हणतात शून्यावस्था, की जिथे आपण दृश्याशीही संबंधित नाही आणि आत्म्याशी, देवाशी, आपल्या स्वरूपाशीही अजून आपलं ऐक्य झालेलं नाही. ह्यामधल्या शून्यावस्थेला, ह्या पोकळीला कारणदेह असं ध्यानावस्थेत म्हटलं जातं. याचे खूप टेक्निकल डिटेल्स आपण आत्ता बघणार नाही कारण की तो विषय आत्ता नाही. इकडे समर्थ म्हणत आहेत की नाही नाही म्हणता काही उपजले की काही नाही, मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, असं म्हणत म्हणत आपण एक एक प्रांत जेव्हा सोडतो तेव्हा ही नाही नाही म्हणताना उपजले की कशाचा प्रत्यय आला, की मध्ये जेव्हा ही शून्यावस्था येते तेव्हा त्या शून्यावस्थेचा निराश कसा करायचा हे आपले सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात. त्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून अनुग्रहाच्या वेळेस आपल्याला सद्गुरू समजावून सांगतात की जर ध्यानाच्या प्रक्रियेच्या वेळेस शून्याचा अनुभव आला तर त्याचा निराश कसा करायचा. ती प्रक्रिया शास्त्रामध्ये सांगितली आहे की शून्य आहे, हे शून्य आहे हे कोणाला समजलं आणि हे कोणाच्या प्रकाशात समजलं. आपण मागे बघितलं होतं की आत्मप्रकाश नावाची एक संकल्पना आहे, आत्मप्रकाश जो आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे, अखंड आहे, अलौकिक प्रकाश आहे. बाहेरच्या लौकिक प्रकाशात दिसतं आणि आतल्या प्रकाशात दिसलेलं कळतं. एखादी गोष्ट आपण जेव्हा बघतो की पाणी ओव्हरफ्लो होतं बऱ्याचदा आपण डोळ्यांनी बघतो पण आतली जी सिस्टीम आहे, कळून घेणारी सिस्टीम, ती जर दुसरीकडे कुठेतरी बिझी असेल तर डोळ्याने दिसून देखील आपण प्रत्यक्ष हवी ती कार्यवाही करत नाही. का करत नाही की आपल्याला कळत नाही. का कळत नाही कारण की दिसणं आणि दिसून कळणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. सूर्यप्रकाशात दिसतं आणि आत्मप्रकाशात दिसलेलं कळतं. त्यामुळे आपल्या आतमध्ये एक यंत्रणा आहे, तिला आत्मप्रकाश म्हणतात. तेच आपलं मूळचं स्वरूप आहे आणि आत्मप्रकाशामध्ये जशा बाहेरच्या दिसलेल्या गोष्टी कळतात तसंच हे शून्य आहे, म्हणजे हे दृश्य देखील नाही आणि ही आत्मानुभूती देखील नाही. ही जी एक मधली शून्यावस्था आहे हे कोणाच्या प्रकाशात कळतं, तर हे त्या आत्म्याच्या प्रकाशात आपल्याला कळतं. मग नाही 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 म्हणता म्हणजे मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मनातले संकल्प मी नाही, असं करता करता जेव्हा ती एक मधली अवस्था येते शून्यावस्था, ती कोणाच्या प्रकाशात आपल्याला कळते, ती आत्म्याच्या प्रकाशात कळते. आणि त्या आत्म्याचा प्रत्यय सद्गुरू सांगतात की कोणाच्या प्रकाशात हे शून्य कळतं, त्या प्रकाशाकडे लक्ष द्या आणि ती शून्यावस्था ओलांडण्याचा प्रयत्न करा. आता आपण इथे जो करतो आहे तो नुसता शाब्दिक व्यवहार असे, त्यामुळे हा नुसत्या शाब्दिक व्यवहाराने या गोष्टी प्रत्यक्ष प्रचिती येणं शक्य नाही. त्याच्यासाठी आपण खरंच उठून प्रत्यक्ष ध्यानाला कधीतरी बसणं अपेक्षित आहे. ध्यानाला जर आपण नियमितपणे बसलो, आपल्या प्रत्येकाला शून्यावस्थेचा अनुभव येईलच असं नाही, पण जर आला तर त्याचा निराश अशा पद्धतीने करायचा की कोणाच्या प्रकाशात मला हे शून्य कळलं, आत्म्याच्या प्रकाशात मला हे शून्य कळलं आणि ज्याच्या प्रकाशात मला हे शून्य कळलं तो मी आहे,
सहा अहम सोहम म्हणून त्या अवस्थेतून पुढे जायचं अशी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे शून्य जे आहे ते प्रकाश्य आहे आणि आत्मा जो आहे तो प्रकाशक आहे. जे प्रकाश्य असतं ते नेहमी मिथ्य आहे, अनित्य आहे, माईक आहे, मायेचा प्रांत आहे. त्यामुळे त्याला सोडून द्यायचं आणि जो प्रकाशक आत्मा आहे, स्वयंप्रकाश आत्मा आहे, तो मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे, अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची धारणा तिथे करून त्या ध्यानामध्ये पुढे जाणं अपेक्षित आहे. आणि ते इथे जाता यावं म्हणून समर्थ म्हणत आहेत की आहे म्हणता द्या काही, नाही म्हणता शब्द गेला तोही. आणि हा सगळा स्थूलाचा प्रांत सुटला की नाही नाही म्हणता काही उपजले की. असं आहे की या हा एक याच्यातला भाग झाला, ओबीमधला हा एक भाग झाला. हा एक झाला ह्या ओवीचा प्रत्यक्ष शब्दार्थ. या ओवीमध्ये अजून एक छोटासा बारकावा आहे, समजावून घेतला तर बारकावा आहे, समजावून नाही घेतला तर मग आपण नुसतंच वाचन करा, पारायण करा आणि पुढे जा असं होतं. पण बारकावे समजावून घेण्याची आवश्यकता आहे की आपण जेव्हा म्हणतो की आपल्यातला जीवभाव समर्पित करायचा आहे, जीवभाव जर मला भगवंताला समर्पित करायचा असेल, आपल्या सद्गुरूंना समर्पित करायचा असेल ध्यानाच्या प्रक्रियेतून, तर तो जीवभाव आहे असं आपल्याला आधी गृहीत धरावं लागतं. आहे असं आपण गृहीत धरतो तेव्हाच तो समर्पित करणं शक्य असतं. आणि आहे असं गृहीत धरतो म्हणून तो आपण समर्पित करतो. मी जीवरूप आहे, मी या माझं या देहाशी तादात्म्य असतं, या देहाच्यामधला जीवात्मा तो मी आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि हे वाटतं, हे बंधन आपल्याला सत्य वाटतं म्हणून आपण ह्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर आहे, हे योग्य आहे, परंतु आपल्या शास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे, अंतिम सिद्धांत आहे, आपण अजून तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. परंतु हे माहिती असणं आवश्यक आहे की न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते. मांडुक्य कारिकेमधला अंतिम सिद्धांत आहे की जीव नावाची गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही. अजातवाद नावाची गोष्ट आपण याच्यात मागे आत्मारामामध्ये बघितली होती पहिल्याच ओवीमध्ये, की असं आहे की आपण हा सगळ्या जे काही साधनेचा खटाटोप करतो तो आपण का करतो, की मला मी देह आहे असं वाटतं आणि हे जग सत्य वाटतं, मी बंधनात आहे असं वाटतं, मी सुखी दुःखी आहे असं वाटतं, आणि एवढी सगळी बंधनं आहेत म्हणून त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी हा सगळ्या साधनेचा पसारा आपल्याला मांडावा लागतो. मुळात आपल्या शास्त्रामध्ये म्हणते की बंधन हेच कल्पित आहे, मी जीव आहे हे देखील कल्पितच आहे. जीव नावाची संकल्पना मुळात अस्तित्वातच नाही, आणि अस्तित्वात नाही त्याच्यामुळे ती बंधनात असणं शक्य नाही, बंधनात असणं शक्य नाही त्यामुळे तिच्या सुटकेसाठी खटपट करण्याचीसुद्धा आवश्यकता नाही. हा शास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे. हा अजातवादाचा अंतिम सिद्धांत आपल्याला पटकन कळत नाही, कळला तरी पटत नाही, पटला तरी आपण कन्व्हिन्स होत नाही, आणि अशा अनेक गोष्टी असल्यामुळे अजातवादापर्यंत जाण्याच्या आधी वेगळे वेगळे जे शास्त्राच्या प्रणाली आपल्याला बसवून दिलेले आहेत, मायावाद, ईश्वर कारणवाद, याचा आपण मागे सविस्तर विचार केला होता की मग ठीक आहे, जीव अस्तित्वात नाही हे तुला पटत नाही ना, मग निदान जीव आहे असं तू गृहीत धर, पण तो माईक आहे, आणि माईक जीवाच्या माईक समर्पणासाठी माईक साधना आपल्याला करावी लागते, आणि ती माईक साधना माईक श्रीगुरु स्वीकारावे लागतात, त्यांच्याशी शरणागत व्हावं लागतं, त्यांची माईक सेवा करावी लागते. त्यांनी केलेल्या माईक उपदेशाचं माईक साधन जर आपण सातत्याने केलं तर माईक बंधनातून आपली कल्पित बंधनातून आपली कल्पित सुटका होते. असा हा सगळा कल्पनेचा खेळ आहे, असं हे सगळं कल्पनेचं साम्राज्य आहे. परंतु मी बंधनात आहे, मी कुठल्याही कारणाने दुःखी आहे, चिंतित आहे, भयभीत आहे, मर्यादित आहे असं जोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत हे सगळं करणं आवश्यक आहे. हे सगळं करत असताना हे शब्दज्ञान प्राप्त होणं, हे शब्दज्ञान शाब्दिक स्तरावर आपल्याला समजणं म्हणजे आपलं काम झालं असं नाही. हा फार मोठा धोक्याचा एक सिग्नल या आपल्या परमार्थाच्या प्रांतामध्ये देऊन ठेवलेला आहे की एखाद्याची बुद्धी चांगली ते चांगली असेल, सूक्ष्म असेल, विचारवंत असेल, तर हे शब्दज्ञान होणं काही फारसं कठीण नाही. श्रवण केलं, विचार केला, मनन केलं, चिंतन केलं तर हे शब्दज्ञान होतं. आपल्याला छान छान दुसऱ्यांना सांगता येतं, लेख लिहिता येतात, प्रवचनं देता येतात, मग लोक आपलं कौतुक करतात, वाहवा करतात, आणि या सगळ्या जंजाळामध्ये आपण अडकून फसून त्याच्यामध्येच वाहवत जाण्याची शक्यता असते, आणि प्रत्यक्ष अनुभूती लांब राहिली आणि परत शब्दाच्या आणि या स्थूल नाशिवंत प्रांतामध्येच आपण अडकून पडतो.
तसं होऊ नये म्हणून हे शाब्दिक ज्ञान स्तरावर न राहता की ये ग्रंथी जे बोलिले तैसेची पाहिजे झाले. समर्थ आपल्याला काय म्हणतायत की नुसतं शब्दज्ञान करून घेऊ नका, तर जे मी सांगतोय ते प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करा. आणि प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करण्यासाठी बघा, शब्दांचं अतिशय मूल्य आहे. आपण आत्ता हा जो शाब्दिक स्तरावरती हे ज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याचं मूल्य आहे आणि त्याची मर्यादा आहे. शंकराचार्यांचं एक वचन आहे आणि खूप छान वचन आहे. शंकराचार्य म्हणतात की शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. बघा, शब्दांचं मूल्य आहे आणि शब्दांची मर्यादा आहे. शब्दांची मर्यादा काय आहे की शंकराचार्य म्हणतात, बरं का, कुठले शंकराचार्य की ज्यांनी आपले सगळे प्रस्थानत्रयी म्हणजे भगवद्गीता, सगळी उपनिषदं, ब्रह्मसत्र याच्यावरती सविस्तर संस्कृतमध्ये भाष्य लिहिली, असंख्य स्तोत्र लिहिली, कितीतरी प्रकरण ग्रंथ लिहिले संस्कृतमध्ये, असे शंकराचार्य म्हणत आहेत की शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. म्हणजे हे जे वेदांतशास्त्र आहे याचा तुम्ही नुसता शाब्दिक स्तरावरती अभ्यास करत बसले, म्हणजे आत्माराम वाचला, गीता वाचली, हे वाचलं, ते वाचलं, हे ऐकलं, ते ऐकलं, यांच्या सत्संगात ऐकलं, त्यांच्या सत्संगात ऐकलं, असं वाचणं ऐकणं एवढंच जर तुम्ही करत बसले तर शब्दजालम महारण्यम फार मोठं महारण्य आहे. चित्तभ्रमण कारणम, तुमचं चित्त भ्रमित झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं हे मोठं वेदांतशास्त्र आहे. त्यामुळे याच्यातल्या सगळ्याच्या सगळे ग्रंथ, सगळ्याच्या सगळं शास्त्र समजावून घेण्याच्या आणि हे शब्दज्ञान करून घेण्याच्या भानगडीत पडू नये, हा झाला एक सिद्धांत. आणि एक दुसरी ओवी आहे की ही झाली शब्दांची मर्यादा आणि शब्दांचं मूल्य देखील आहे, महत्त्व देखील आहे. शब्दांचं मूल्य आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोन्ही थडी. एक त्यांनी रूपक केलेलं आहे की भेद नावाची एक नदी आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं शब्दवैभव सगळ्यांना आपल्याला परिचयाचं आहे की भेद नावाची एक नदी आहे आणि त्या भेद नावाच्या नदीवरती दोन पक्षी आहेत. कुठले पक्षी? बुद्धी आणि बोधू. याच्या दोन किनाऱ्यावरती दोन चक्रवाक पक्षी बसलेले आहेत आणि आरडत विरहवेळी. की भेद नदीच्या एका काठावरती बुद्धी आहे आणि भेद नदीच्या दुसऱ्या काठावरती बोध आहे. म्हणजे बुद्धीला अजून बोध झालेला नाही, या आत्मतत्वाचा पाहिजे तसा सुयोग्य बोध त्या बुद्धीला अजून झालेला नाही. आणि म्हणून बुद्धी आणि बोध यांच्यामध्ये शब्दज्ञान पुरेसं झालेलं नसल्यामुळे, बोध झालेला नसल्यामुळे त्यांचा विरह आहे. बुद्धी आणि बोध अजून एकरूप झालेले नाही, विरह आहे, आणि म्हणून ते आक्रंदन करीत आहेत. असं एक रूपक ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेलं आहे. मग या दोन्ही ओव्यांना रिकन्साईल कसं करायचं की बुद्धीला बोध होणं देखील आवश्यक आहे, परंतु बुद्धीला बोध करून घेताना त्या शब्दाच्या महारण्यामध्ये अडकून न जाता, त्या महाजाळामध्ये न फसता आपल्याला आवश्यक तेवढं ज्ञान करून घ्यायचं. आवश्यक तेवढं शब्दज्ञान झालं की त्याच्यानंतर अनुभवाचा जो प्रांत आहे त्या अनुभवाच्या प्रांतामध्ये अनुभूती येण्यासाठी साधना करायची. त्यामुळे शब्दज्ञान करून घेणं आवश्यक आहे, ते अत्यंत सुस्पष्ट असणं हे देखील आवश्यक आहे, ते कळत नाही तोपर्यंत प्रश्न विचारणं ते देखील आवश्यक आहे. परंतु एक अजून एक उदाहरण आपण मागे बघितलं होतं की बघा, मला एक जखम झाली छोटीशी, ती जखम झाल्यावरती ती जखम बरी करायची असेल तर त्याला ऑइंटमेंट लावायचं. मग ऑइंटमेंटची माझ्याकडे एक मोठी ट्यूब असते. मोठी ट्यूब जरी असली तरी माझी जखम बरी होण्यासाठी किती मलम लावणं आवश्यक आहे? किती मलम लावलं म्हणजे माझी जखम बरी होते? एवढंसं मलम लावलं तरी जखम बरी होते. तसंच वेदांतशास्त्राची ही एवढी मोठी ट्यूब आहे, पण सगळ्याच्या सगळ्या ट्यूबची आपल्याला आवश्यकता नाही. आपल्याला त्याच्यातलं एवढंसं शास्त्र, एवढंसं शास्त्र म्हणजे मुक्त होण्यापुरतं आवश्यक शास्त्र एकदा समजलं की त्याच्यानंतर त्या ग्रंथांचा फारसा कीस पाडण्याची आवश्यकता नाही. अभ्यास करावा, चिंतन करावं, मनन करावं. परमार्थशास्त्रातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत, जीव, जगत, ईश्वर, माया आणि ब्रह्म, या पाचही संकल्पना सुस्पष्टपणे समजावून घ्याव्यात. या पाचही संकल्पना आणि त्यांचा एकमेकांशी संबंध हा एकदा आपल्याला व्यवस्थित कुठल्याही एका ग्रंथाच्या माध्यमातून कळला की भाराभर ग्रंथ मांडण्याची गरज नाही, भाराभर ग्रंथांचा अभ्यास करण्याची गरज नाही. आणि मग एकतरी ओवी अनुभवावी की एका तरी ओवीचा अनुभव घ्यावा ज्याच्यामुळे आपल्याला जीवब्रह्मैक्याचं ज्ञान होईल, अशा ओवीचा अनुभव घ्यावा. आणि अशा ओवीचा अनुभव घेण्यासाठी आत्माराम आणि हे सगळे ग्रंथ याचा उपदेश
बघा, समर्थांनी देखील एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. ती का निर्माण केली? की आपल्याला पी एच डी पदवी मिळवावी म्हणून त्यांनीही याच्यामध्ये संशोधन करावं आणि मग पी एच डी मिळवावे, मग कॉपीराईट घ्यावा, त्याच्यातून पैसे मिळवावे म्हणून हा ग्रंथसंपदा नाही. तर साधनं करणारे अनेक वेगळे वेगळे श्रोते असतात, साधक असतात, अभ्यासक असतात. प्रत्येकाचा वेगळा पिंड असतो, प्रत्येकाची वेगळी मनोरचना असते. एखाद्याला एखादी गोष्ट क्लिक होते, एखाद्याला दुसरी गोष्ट क्लिक होते. त्यामुळे प्रत्येकाला वेगळी वेगळी गोष्ट, कुठली तरी गोष्ट तुम्हाला क्लिक व्हावी या सगळ्या अभ्यासातून. म्हणून समर्थांनी हा एवढा मोठा ग्रंथसंभार निर्माण केला. आपल्याला आपल्या पिंडाच्या मनोरचनेच्या अनुकूल जी अभ्यासाची पद्धत आहे ती स्वीकारावी, त्यानुसार अभ्यास करावा, त्यानुसार स्वतःला बोध करून घ्यावा आपल्या श्रीगुरूंच्याकडून, आणि तो झाला की नंतर अनुभूतीसाठी प्रयत्न करावे. थोडंसं शब्दज्ञान झालं की त्याच्यामुळे फुगून जाऊ नये. असं परमार्थाच्या प्रांतामध्ये हा एक सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स या दोन्ही फार मोठ्या धोक्याच्या गोष्टी आहेत. की मला आता फार छान येतं असं वाटणं आणि मी इतके वर्ष झाले तरी मला काहीच येत नाही असं वाटणं, हे दोन्ही पारमार्थिक दृष्टीने अहंकार आहे. मी खूप बुद्धिमान आहे आणि मी किती निर्बुद्ध आहे, मला किती पटकन कळतं आणि मला काहीच कळत नाही, मला किती छान लक्षात राहतं आणि मला काहीच लक्षात राहत नाही, असं वारंवार जेव्हा आपण स्वतःला भूषण म्हणतो, स्वतःला भूषणं देतो किंवा स्वतःला दूषणं देतो, तेव्हा त्या दोन्ही गोष्टी पारमार्थिक दृष्टीने अहंकाराच्या आहेत. सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स दोन्हीही नसावे. मी कोणापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मी कोणापेक्षा कनिष्ठ आहे असं वाटणं, किंवा दुसरी व्यक्ती माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे तिच्याकडे तुच्छतेने बघणं, किंवा बापरे ती केवढी मोठी व्यक्ती असं तिच्याकडे बघणं, असा कुठलाही भाव न ठेवता हळूहळूहळू साम्यदशा येऊन, साम्यदृष्टी येऊन या तत्त्वज्ञानाच्या अनुभूतीकडे वाटचाल करावी आणि हे वाटचाल करता यावी म्हणून आपण हा सगळा आत्मारामाचा अभ्यास इथे करत आहोत. 16व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्ती शून्य पावती प्राणी. एक खूप छान इथे समर्थांनी मांडलेलं आहे की अभिन्न ज्ञाता, शब्दरचना बघा किती छान आहे, की अभिन्न ज्ञाता तोची मान्य. ज्ञाता आहे परमार्थशास्त्रामध्ये, मी एक फार मोठी ज्ञानी व्यक्ती आहे, ज्ञानी व्यक्ती आहे, ज्ञाता आहे, पण मान्यता कोणाला आहे? की अभिन्न ज्ञाता. मग भिन्न ज्ञाता, जर अभिन्न ज्ञाता असेल तर भिन्न ज्ञाता देखील असणं आवश्यक आहे. मग भिन्न ज्ञाता म्हणजे कोण? की व्यवहारामध्ये आपल्याला जे काही ज्ञान होतं ते भिन्नत्वाने होतं. भिन्नत्वाने होतं म्हणजे काय होतं? की या फोनचं मला ज्ञान झालं असं मी जेव्हा म्हणते, तेव्हा हा फोन ज्ञेय आहे, मी ज्ञाता आहे, आणि मला फोनचं ज्ञान झाल्याच्या नंतर हा फोन वेगळा राहतो आणि मी वेगळी राहते. फोन आणि मी वेगळी असल्यामुळे व्यवहारामध्ये फोनचं ज्ञान जरी झालं तरी मी भिन्न ज्ञाता आहे. आणि व्यवहारामध्ये जेवढी कुठली ज्ञानं मला होतात, मला लॅपटॉपचं ज्ञान झालं, मला एखाद्या पदार्थाचं ज्ञान झालं, मला आंब्याचं ज्ञान झालं, मला आईस्क्रीमचं ज्ञान झालं, अशी जी काही अनेक ज्ञानं होतात ती सगळी भिन्नत्वानी होतात. म्हणून व्यवहारामध्ये आपण कितीही जरी ज्ञानं संपादन करण्याचा प्रयत्न केला तरी ती संपादन केल्याच्या नंतर मी भिन्न ज्ञाताच राहते. आणि भिन्न ज्ञाताला मान्यता नाही. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये मान्यता कोणाला आहे? अभिन्न ज्ञाता तोची मान्य. मान्यता कोणाला आहे? जो अभिन्न ज्ञाता आहे. आणि अभिन्न ज्ञाता होणं केव्हा शक्य आहे? जेव्हा जीव ब्रह्मरूप होतो. परमार्थाच्या या साधनेमध्ये नामाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून जेव्हा त्या जीवाला मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे अशी प्रत्यक्ष अनुभूती येते, तेव्हा अनुभूतीच्या क्षणी मला अनुभव आला असं म्हणणारा तेथे भिन्नत्वाने शिल्लक राहत नाही. व्यवहारामध्ये मी म्हणते की मला या फोनचा अनुभव आला, इथे खूप गरमी आहे, मला गरमीचा अनुभव आला असं मी जेव्हा म्हणते तेव्हा त्या गरमीपासून मी वेगळी आहे, वेगळीच राहते. परंतु परमार्थाच्या प्रांतामध्ये जेव्हा जीव ब्रह्मरूप होतो तेव्हा मी ब्रह्मरूप झालो किंवा मला ब्रह्माचा अनुभव आला असा अनुभव म्हणणारा जीव त्या क्षणी तिथे वेगळा राहत नाही. आणि वेगळा राहत नाही म्हणून तो अभिन्न ज्ञाता. की जीव ब्रह्मरूप झाल्यावर त्या वरचा जो तो क्षण आहे तिथे जीव वेगळा नाही, ज्ञाता वेगळा नाही, ज्ञेय वेगळं नाही, ध्याता वेगळा नाही, ध्येय वेगळं नाही,
त्रिपुटीचा संपूर्ण लय झालेला अशी ती अवस्था, अशी ती स्थिती अपरोक्ष ज्ञानाची. प्रत्यक्ष ज्ञानाचा हा जो क्षण आहे त्याला म्हणतात अभिन्न ज्ञाता. तोची मान्य, कुणाला मान्य? साधक साध्य होता धन्य. ही जी मान्यता आहे ही शास्त्राकडून आहे, संतांकडून आहे, श्रीगुरूंकडून आहे. जर आपलं परमार्थशास्त्र, वेदांतशास्त्र कोणाला मानतं? आज इतकी वर्ष झाले तरी आपण समर्थांच्या समाधीवरती पाय ठेवायला जातो, सज्जनगडावरती, गोंदवलेकर महाराजांच्या ठिकाणी जातो, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपण हजार वर्ष झाले तरी आज जातो की ज्ञानेश्वर महाराजांचं आपण जाऊन दर्शन घेऊ, समाधीच्या येथे पाय टेकू. हे जे संत आहेत हे मान्यता पावलेले संत आहेत. हे मान्यता पावलेले संत का बरं आहेत? कारण की अभिन्न ज्ञाता. त्यांनी आपलं स्वतःचं स्वरूप अभिन्नत्वाने जाणलं. दॅट इज द रिअल ग्लोरी. आपल्या नरदेहाची, मनुष्यदेहाची सगळ्यात मोठी कृतार्थता, सार्थकता कशामध्ये आहे, ग्लोरी कशामध्ये आहे, की अशा प्रकारे अभिन्नत्वाने स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घेण्यामध्ये ती ग्लोरी आहे. आणि ती ग्लोरी प्राप्त करता यावी म्हणून आपण ही साधना करतो. अशा प्रकारे ही जी ग्लोरी, हे वैभव ज्यांना प्राप्त झालं त्यांना या परमार्थाच्या, वेदांताच्या शास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने मान्यता आहे. आणि आपल्या शास्त्राचं सौंदर्य असं आहे की हे जे पद आहे, हे जे आत्मपद आहे, हे ब्रह्मपद आहे, हे एक्सक्लुझिव्ह नाही. एक्सक्लुझिव्ह म्हणजे एकाच कुठल्या तरी व्यक्ती त्या ब्रह्मपदावर जाऊन बसली आणि त्या खालच्या लोकांनी फक्त वरती त्या व्यक्तीकडे बघायचं आणि तिचा जय जयकार करायचा, असे हे ते ब्रह्मपद मर्यादित नाही. व्यवहारामध्ये हे आवश्यक आहे की आपल्यापेक्षा मोठे श्रेष्ठ संत आहेत, त्यांचा आपण जय जयकार करावा, त्यांना विनम्र असावं, त्यांना शरणागत असावं, त्यांना नमस्कार करावा, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्यावं, हे अगदी बरोबर आहे. पण आयुष्यभर हेच करावं हे आमच्या सद्गुरूंची वाक्य आहे की आयुष्यभर आपण फक्त दुसऱ्यांचा जय जयकार करावा आणि स्वतःचा पराजय मानावा, याच्यामध्ये मानवी देहाची धन्यता नाही. तुमचा जय जयकार हे बरोबर आहे, पण माझा पराजय कशासाठी? मग हे जे ब्रह्मपद आहे, हे जे अभिन्न ज्ञान आहे, हे करून घेण्याची पूर्ण क्षमता माझ्यामध्ये आहे. कशावरून आहे? कारण की मला नरदेह मिळालेला आहे. आमच्या मंदातही गंधे आहेत ज्यांच्याकडून आम्ही हे शिकतो. त्यांनी सांगितलं की अध्यात्मशास्त्र आपल्याला कळत नाही असं म्हणायचंच नाही. का आपल्याला जेवायला आपण जेव्हा बसतो तेव्हा मीठ खारट आहे चव कळते ना आपल्याला, लिंबू आंबट आहे ही चव कळते ना आपल्याला, साखर गोड आहे ही चव आपल्याला कळते. एवढं जर आपल्याला कळू शकतं आपल्या बुद्धीला, तर त्याच बुद्धीने प्रयत्न केला, त्याच बुद्धीचा आपण विकास केला, तर तिला हे शास्त्र देखील कळू शकतं. एवढी पात्रता, क्षमता त्या बुद्धीमध्ये आहे आणि त्या बुद्धीचा विकास आपल्याला करता यावा म्हणून हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. समर्थ म्हणतात की साधक साध्य होता धन्य. मान्यता केव्हा मिळते? अभिन्न ज्ञाता झाल्यावर. आणि हा जो साधक आहे तो जेव्हा स्वतःच साध्यरूप होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने धन्य होतो. वेगळेपणे वृत्तीशून्य पावती प्राणी. बघा, हा परमार्थाचा प्रांत आहे की ज्याच्यामध्ये जीव ब्रह्मरूप झाल्यावरती जे वैभव आहे, जीवनमुक्तीचं वैभव आहे, ते प्राप्त होतं. पण परमार्थाचा प्रांत आपण थोडे क्षण दूर ठेवू. आपलं साधा एक दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण घेऊ की दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा रस किंवा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, ती उपभोगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सगळ्यात खरा त्या भोगातला आनंद आपल्याला केव्हा मिळतो? जर आपण त्या भोगाशी काही क्षण एकरूप होऊ शकलो तर. एक उदाहरण सांगते मी, एक दोन उदाहरणं आपण बघूया. की खूप वर्षांपूर्वी आम्ही एका कॉन्सर्टला गेलो होतो. कॉन्सर्ट क्लासिकल म्युझिक आपल्या, तेव्हा आम्ही इथे राहायचो नाही, भारताच्या बाहेर होतो. आणि एक 700 असं खूप मोठं ऑडिटोरियम होतं आणि आपले प्रसिद्ध जे शिवकुमार शर्मा आहेत संतूरचे, त्यांचे संतूरची कॉन्सर्ट होती. आणि झाकीर हुसेन, उस्ताद झाकीर हुसेन तबला वाजवायला होते. दोघंही आपल्या आपल्या क्षेत्रातले अत्यंत दिग्गज व्यक्ती, संतूर आणि तबला, असं त्यांचं तिथे स्टेजवरती वादन चालू होतं. खूप मोठं ऑडिटोरियम आणि पिनड्रॉप सायलेन्स होता. आणि काय, पहिला राग झाला, दुसरा राग झाला आणि एक दुसरा इंटरमिशनच्या नंतर जो कुठला ते राग वाजवत होते, तेव्हा काही क्षणमध्ये असे क्षण आले की शिवकुमार शर्मा जेव्हा तिथे बसून संतूर वाजवत होते, तेव्हा एक ऑडियन्समध्ये बसून एक असं वाटत होतं किती छान वाजवत आहेत, किती छान तबला आहे, आणि ती जे काही संगती आहे, ते जे काही सूर आहेत, त्याचं आम्हाला सगळ्यांना भान होतं. परंतु काही क्षण असे आले की जेव्हा ते वाजवताना त्यांच्याकडे बघून आम्हाला अशी प्रचिती आली
की त्या ऑडिटोरियममध्ये बसून त्यांना आमच्या ऑडियन्सचा आणि त्या पूर्ण जागेचा संपूर्ण विसर पडलेला होता, इतके ते तल्लीन होऊन त्या इन्स्ट्रुमेंटशी, त्या वाद्यांशी आणि त्या सुरांशी इतके तल्लीन आणि एकरूप होऊन ते वाजवत होते की जणू त्यांना त्या पूर्ण सराउंडिंगचा पूर्ण विसर पडला. आणि अशा प्रकारे जेव्हा ते संतूर वाजवत होते, त्या क्षणाला एक ऑडियन्स म्हणून, श्रोता म्हणून आम्हाला सर्वाधिक आनंद मिळाला त्या गाण्याच्या, त्या संगीताच्या मैफिलीचा. एकरूप होणं. सूर्योदय आपण बघतो, अंदमानमध्ये आम्ही गेलो होतो सूर्यास्त बघायला. सूर्यास्त बघताना त्या सूर्यास्ताशी आणि त्या सूर्यास्ताच्या मागे असलेल्या विभूतीशी जर आपण एकरूप झालो, काही क्षण फोटो, कॅमेरा, सेल्फी, नाही तर मी कशी दिसते, सूर्य कसा दिसतो, कुठले कपडे घातले, मग ते व्हॉट्सॲपवरती लोकांना पाठवा, हा सगळा पासारा बाजू ठेवून जर एक दोन क्षण त्या सूर्यामध्ये, त्या सूर्यास्ताशी आणि त्या सौंदर्याशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न केला, तर त्या सूर्यास्ताचा सर्वाधिक आनंद आपल्याला मिळू शकतो. परंतु आपण एकरूप नव्हता, आपलं लक्ष अनेक ठिकाणी वाटलेलं असतं. जेवण करताना आपण जेवणातला रस गृहीत धरत नाही. आमच्याकडे सध्या जेवण करताना रोज रात्री IPL मॅच, मग IPL मॅचवर चर्चा. मग जेवण कितीही चांगलं बनवलेलं असेल तरी त्याचा खरा आस्वाद आपल्याला घेता येत नाही, कारण की आपली चित्तवृत्ती अनेक ठिकाणी पांगलेली असते. मग अनेक ठिकाणी पांगलेली असलेल्या चित्तवृत्तीनी जर साधे व्यवहारातले देखील भोग आपल्याला उपभोगता येत नाही, तर मग ही परमार्थातली अतींद्रिय प्रांतातली ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती आपल्याला कशी येईल? आणि ही अनुभूती आपल्याला यावी याच्यासाठी हे सगळं साधन, याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आपला चालू आहे. समर्थ म्हणतात की अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य. साधक जेव्हा साध्यरूप होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने धन्य होतो. वेगळेपणे वृत्ती शून्य पावती प्राणी. ध्यानाच्या अवस्थेमध्ये स्थूल आणि सूक्ष्म देहाचा निराश झालेला आहे, परंतु शून्य आहे. हे शून्य आहे असं जोपर्यंत वेगळेपणाने जाणवतं तोपर्यंत तो अजून वृत्तीज्ञानाचा, जाणीवेचाच प्रांत आहे. तोपर्यंत अजून अंतिम अनुभूती आपल्याला आलेली नाही हे माहिती असावं. शून्य वेगळेपणाने जाणवणं ह्या देखील वेगळेपणाच आहे. तोपर्यंत अजून आपण ऐक्य पावलेलो नाही, आणि जर ऐक्य पावलो असेल तर सांगायला कोणी शिल्लक नाही. एक फार मोठी पंचायत आहे. आपण व्यवहारामध्ये छोटं मोठं काहीतरी अचीव करतो, ते केलं की लगेच आपल्याला कोणाला तरी सांगावं असं वाटतं की अहो, मी आज उकडीचे मोदक ट्राय केले, खूप छान झाले होते, बरं का? म्हणजे काहीतरी आपल्याला जमलं, काहीतरी आपल्याला मिळालं की लगेच आपल्याला ते दुसऱ्यांना सांगावं असं वाटतं. याच्यात एवढी मोठी पंचायत आहे की हे जर खरंच मला प्राप्त झालं तर वेगळेपणाने सांगायला मी उरतच नाही, मी शिल्लकच राहत नाही. मग असं आपल्याला वाटतं एवढी सगळी मेहनत करायची, एवढी सगळी काय, सकाळी 4 वाजता उठायचं, ध्यान करायचं, एवढी सगळी मरमर करायची, आणि मग जे काही मला प्राप्ती होईल ती कोणालाच सांगायची नाही. केनोपनिषदामध्ये श्रुती आहे की मला अनुभव आला असा जो म्हणतो त्याला तो आलेला नाही, आणि मला अनुभव आलेला आहे असा जो म्हणत नाही त्याला तो आलेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढं सगळं मिळवायचं आणि लोकांना जाऊन सांगायचं नाही, तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार, अशी परिस्थिती आहे ती. त्यामुळे परमार्थाचा प्रांत हा दुसऱ्यांना सांगण्याचा प्रांत नाही, दुसऱ्यांना प्रूव्ह करण्याचा प्रांत नाही, दुसऱ्यांकडून रेकग्निशन व्हावा मिळवण्याचा प्रांत नाही. हा केवळ आणि केवळ स्वांतः सुखाय, स्वतःच्या अनुभूतीसाठी अनुभवण्याचा हा प्रांत आहे. दुसऱ्यांना जाऊन मार्केटिंग करायचं, प्रूव्ह करायचं, प्रोजेक्ट करायचं, स्वतःची काहीतरी इमेज बिल्ड करायची, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, हा सगळा व्यवहार आपण करत नाही, करू नये. तेवढं आपण स्वतःशी प्रामाणिक असावं, राहावं, वागावं. आणि अशा प्रकारे समर्थ म्हणतात की वेगळेपणे वृत्ती शून्य पावती प्राणी. त्याच्यापुढे 17व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की वेगळेपणे पाहो जाता मोक्ष न जोडे सर्वथा, आत्माही दिसेसा नाही मता, वरपडे होती प्राणी. वेगळेपणे पाहो जाता की हा जो आत्मा आहे याच्याशी जोपर्यंत आपण भिन्नत्वानी या आत्मतत्वाकडे बघतो. आता आत्मतत्वाकडे बघणं शक्य आहे का? आत्मा निर्गुण आहे, निराकार आहे, अरूप आहे, निरवयव आहे, मग ज्याला कुठलेही अवयव नाही, आकार नाही, त्या आत्म्याला आपण पाहणार कसं? मग इथे पाहणार शब्दाचा अर्थ आहे अनुभूती घेणं, की हा आत्मा आणि ह्या आत्म्याचा अनुभव घेणारी मी. असं जोपर्यंत आपण वेगळे आहोत, आपल्यामध्ये द्वैत आहे, आपल्यामध्ये भेद आहे, वेगळेपणे पाहू जाता मोक्ष न जोडे सर्वदा. आपल्याला मोक्ष कधीही मिळणार नाही, आपण मुक्त होणार नाही. कशातून मुक्त होणार नाही? बंधनातून मुक्त होणार नाही.
कुठल्या बंधनातून मुक्त होणार नाही. मी देह आहे या बंधनातून मुक्त होणार नाही. मी देह या बंधनातून मुक्त झाले नाही तर काय फरक पडेल. या देहाच्या सापेक्षात ज्या काही दुःख चिंता भय शोक आहेत ह्या माझ्या जीवनात कायम राहतील, कारण की देहाच्या बरोबर त्या अखंड राहणार आहेत. मग देहाच्या बरोबरच्या चिंता शोक भयातून जर मला कायमची मुक्ती हवी असेल तर मी देह नाही हा अनुभव घेणे एवढा एकच शाश्वत खरा परमनंट मार्ग आहे. वेगळेपणे पाहो जाता मोक्ष न जोडे सर्वथा, आत्माही दिसेसा नाही मता, वरपडे होती प्राणी. की वेगळेपणाने बघायला गेलं तर या आत्म्याचा अनुभव येत नाही, मोक्ष मिळत नाही. बरं, आत्म्याला आपण पाहायला गेलं तर तो आत्मा दिसत नाही, त्याची अनुभूती येत नाही. मग मला आत्म्याची अनुभूती आली नाही म्हणून आत्मा नावाचं तत्व अस्तित्वातच नाही. आत्माही दिसेसा नाही मता, मला अनुभव आला नाही याचा अर्थ काय सांगितलं असेल. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं असेल, समर्थांनी सांगितलं असेल, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं असेल, पण मला अजून नाही आला ना अनुभव. मग ज्या अर्थी मला अनुभव आला नाही त्या अर्थी आत्मा नावाचं तत्व अस्तित्वातच नाही. अशा प्रकारे वरपडे होती प्राणी, अशा प्रकारचा जो चुकीचा विचार आहे ज्याला अज्ञान म्हणतात, त्या अज्ञानाच्या वश अनेक व्यक्ती होऊन राहतात. की अनुभव आला नाही म्हणजे असं काही नाहीच, अशा प्रकारचा चुकीचा विचार ते करतात आणि अज्ञानाला वश होतात. आपुलिया डोळा जे देखिले ते पंचमहाभूतामध्ये आले, ऐसे जाणूनी दृढ धरिले नाडले प्राणी. किती सुंदर समर्थ सांगतात बघा, की आपुलिया डोळा जे देखले, आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहतो. इथे डोळा हे एकच ज्ञानेंद्रिय समर्थ म्हणतात. ज्या क्षणी एका ज्ञानेंद्रियाचा उल्लेख येतो तिथे उरलेले जे सगळे आहेत ज्ञानेंद्रिय ते उपलक्षणाने आपण स्वीकारायचे. इथे समर्थांनी फक्त डोळा म्हणले, पण आपुलिया डोळा जे देखिले, आपुलिया काना जे ऐकले, आपुलिया नाकांनी जो गंध घेतला, आपुल्या रसनेनी जी चव घेतली, या सगळ्या ज्ञानेंद्रियांनी आपण जे काही जाणतो जे काही समजावून घेतो ते पंचमहाभूतामध्ये आले. हे सगळं पांचभौतिक विश्व आहे, पांचभौतिक आहे म्हणून ते मायिक आहे, कारण की पंचभूतांची निर्मिती ही मायेतून झालेली असल्यामुळे पंचमहाभूतांनी बनलेली प्रत्येक गोष्ट मायिक आहे. ज्ञानेंद्रियांनी प्रत्यक्ष आपण जे ऐकतो बोलतो वाचतो लिहितो वास घेतो स्पर्श जाणवतो या सगळ्या गोष्टी मायिक आहेत, हा एक भाग, हा सगळा दृश्याचा प्रांत आहे. पण केवळ ज्ञानेंद्रियच नाही तर आपल्या ज्या भूतकाळातल्या स्मृती आहेत, रिकामे शांत बसलेलो आहोत, छान एक अर्धा तासाचा वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे, मग या उपलब्ध वेळामध्ये आपण नाम घेऊ शकतो, आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करू शकतो, आपण एखादं चांगलं श्रवण करू शकतो, अभ्यास करायचा मूड नसेल तर किमान अभंग वगैरे ऐकू शकतो, की ज्याच्यामुळे आपला सद्गुण वाढीला लागेल, सत्वगुण वाढीला लागेल अशी कुठली तरी कृती आपण करू शकतो. 24 तास अभ्यास करणं कोणाला शक्य नाही, पण सत्वगुणाची वृद्धी होईल अशी कृती करणं हे तरी आपल्याला शक्य आहे. परंतु ह्याच्यापैकी काहीही न करता आपण भूतकाळामध्ये काय झालं ते आठवत बसतो. मग रिकामा वेळ झाला होता त्यानं 10-20 वर्षांपूर्वी माझा भाऊ मला असं म्हणाला, माझ्या बहिणीने मला असंच केलं, तिने मला हे दिलंच नाही, त्याने मला ते सांगितलंच नाही, अशा काहीतरी अत्यंत निरुपयोगी स्मृती की ज्या आठवून मला आज काहीही माझ्या जीवनात उपयोग होणार नाही आणि ज्यांच्याबद्दल मी आठवण केली त्यांनाही काही उपयोग होणार नाही, अशा अनेक भूतकाळातल्या स्मृती, भविष्यकाळातल्या चिंता. आता माझ्या मुलाचं 12वी झालं, आता तो घर सोडून जाणार आहे, मग तो गेल्यावर तिथे त्याचं कसं होईल, तिथे त्याला कोण रोज जेवायला देईल, त्याला खूप आंब्याचा रस आवडतो, मग त्याला आता पुढच्या उन्हाळ्यात आंबे कसे मिळतील, असं जेव्हा मी इथे बसून चिंता करते तेव्हा मला जो तो अर्धा तास मिळालेला आहे त्या भविष्यकाळातले हे विचार, भविष्यकाळातल्या स्मृती, भूतकाळातल्या स्मृती, भविष्यकाळातली चिंता, हा सगळा पंचमहाभूतांचा प्रांत आहे म्हणून तो मायिक आहे, तो मिथ्या आहे, तो कायम टिकणारा नाही. समर्थ म्हणतात की ऐसे जाणून दृढ धरिले, की हे सगळं मायिक आहे हे जाणलं किंवा हे माहिती असलं तरी देखील त्याला जे दृढपणे पकडून ठेवतात, हा जो दृश्याचा प्रांत आहे, हा जो जाणिवेचा प्रांत आहे, मायेचा प्रांत आहे, त्याला जे दृढ धरून ठेवतात, पकडून ठेवतात, त्याच्यामध्ये रममाण होतात, रंगतात, आणि तेवढं एकच ज्यांचं आयुष्य आहे ते नाडले प्राणी. असे जे प्राणी असतात ते नाडले, नाडले म्हणजे फसले, त्यांची फार मोठी फसवणूक होते. का बरं फसवणूक होते? कारण की ते या मायेच्या सगळ्या पसाऱ्यामध्ये ते अडकतात आणि या मायेच्या पसाऱ्याला भुलतात, फसतात, की जी गोष्ट मुळातच टिकणारी नाही, जी गोष्ट मुळातच नाशिवंत आहे तिचा किती विचार करायचा.
आणि आपण तिचा विचार केल्याने तिचा विनाश होणं थांबणार आहे का? आपण तिच्या स्मृती केल्याने त्या काय बदलणार आहेत का? जी गोष्ट बदलणार नाही, जे गोष्टीमध्ये माझ्या विचार करण्याने कुठलाही फरक पडणार नाही, त्याच्याबद्दल अनावश्यक विचार करू नये. समर्थने एक अतिशय मर्मभेदी शब्द पुढच्या ओळीमध्ये वापरला आहे. 19व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की जो पंचभूतांचा दास तयास मायेमध्ये वास, भोगी नीच नव्या सावकाश पुनरावृत्ती. की जो पंचभूतांचा दास, समर्थांनी आपल्याला काय म्हणलं आहे, समर्थांचं म्हणजे आत्मारामामधलं तो शिष्य आणि तो गुरु यांचा हा डायलॉग नाही, हे आपल्याला म्हणणं चालू आहे. कारण की आपण इथे शिष्याच्या भूमिकेत आहोत, आपण आत्मारामाचा अभ्यास करतो. समर्थ आपल्याला म्हणत आहेत की जो पंचभूतांचा दास, आपल्याला वाटतं मी खूप स्वतंत्र आहे, आपल्याला वाटतं मी या स्वतंत्र घराची स्वतंत्र मालक आहे, मालकीण आहे, आणि मालकीण असल्यामुळे घरात जे नोकर येतात, जे माझे दास आहेत असं मला वाटतं, त्यांच्यावरती मी आरडाओरड करते. समर्थ म्हणत आहेत की तू मालक नाहीस, तू देखील दासच आहेस. कोणाची दास आहेस? तर तू पंचभूतांची दास आहेस. बघा, आपण म्हणतो की एखादं गाणं, आमचं एक ओळखीचे परिवार होता की लता मंगेशकरचे फार मोठे फॅन्स होते. असावं, लता मंगेशकरचे फॅन असण्यामध्ये इथे काहीही लता मंगेशकरची गाणी ऐकू नये असं काही इथे चालू नाही आहे चर्चा. परंतु त्यांचं असं वाक्य होतं की जर लता मंगेशकरांचं म्युझिक गाणे बॅकग्राऊंडला नसतील तर माझं दिवसातले एकही काम होत नाही. त्यामुळे घरामध्ये जसा नंदादीप ठेवतो तशी लता मंगेशकरांची गाणी आमच्याकडे अखंड चालू असतात, कारण की ते नंदादीपासारखी आहे, त्याच्याशिवाय घरातलं एकही काम होत नाही. अशा प्रकारे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा शब्द या विषयाचे आपण दास झालेलो आहोत, सूर या विषयाचे आपण दास झालेलो आहोत. हापूस आंब्याचा रस खाल्ल्याशिवाय मला जेवण उतरतच नाही घशाच्या खाली उन्हाळ्यामध्ये, असं जेव्हा मला वाटतं तेव्हा मी रस या विषयाची दास झालेली आहे. IPL ची मॅच बघितल्याशिवाय, TV वरची सिरियल बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही असं जेव्हा मला वाटतं तेव्हा रूप या विषयाची मी दास झालेली आहे, मी गुलाम झालेली आहे, गुलामगिरी पत्करलेली आहे. कारण की या पंचभूतांच्या विषयांवरती मी अवलंबून आहे. कशासाठी अवलंबून आहे? तर सुखासाठी अवलंबून आहे. जो पंचभूतांचा दास तयास मायेमध्ये वास, भोगी नीच नव्या सावकाश पुनरावृत्ती. असे हे जे काही साधक आहेत, असे हे जे काही अभ्यासक आहेत की जे केवळ मायेच्या या प्रांतामध्ये राहतात, त्यांना नीच नव्या पुनरावृत्ती की नित्य नवी पुनरावृत्ती मिळते. म्हणजे एवढ्या मानवदेहाने होणार नाही, अजून तुझे भोग शिल्लक आहेत, मग आता पुढे सिंहाचा घे, नाही तर बकरीचा जन्म घे, नाही तर हरणाचा घे, नाही तर एखाद्या झाडाचा घे, कुठल्या तरी योनीमध्ये तुला परत परत जन्म घ्यावा लागेल आणि ही पुनरावृत्ती, हे चक्र अखंड चालू राहील असं समर्थ इथे म्हणतात. पुढच्या 2-3 ओव्या आपण थोडक्यात बघू, कारण की त्याच्यामध्ये आशय एकच आहे. तो शिष्य विनंती केली 20व्या ओवीमध्ये, म्हणे आशंका उद्भवली, पंचभूतांची सेवा केली बहुतेकी, सकळ सृष्टीमध्ये जन साधू संत आणि सज्जन, करीती भूतांचे भजन धातू पाषाण मोठे. बघा, आज शिष्य हा शिष्य हुशार आहे, म्हणजे समर्थ काय सांगतात त्याच्याकडे त्याचं व्यवस्थित लक्ष आहे, तो ते प्रोसेस करतो आणि त्याच्यावरती परत प्रश्न विचारतो. तो काय म्हणतो आहे, अहो सद्गुरू, तुम्ही मला म्हणतायत की मी पंचभूतांचा दास आहे, मी या सगळ्या विषयांचा उपभोग घेतो, पण या सृष्टीमधले सगळेच जे लोक आहेत ते सगळेच मग पंचभूतांचे दास व्हायला हवे, ते सगळेच अज्ञानी आहेत. सगळे म्हणजे कोण कोण? की सकळ सृष्टीमध्ये जन साधू संत आणि सज्जन, म्हणजे जे साधू आहेत, जे संत आहेत, जे जीवनमुक्त आहेत, सज्जन आहेत, ते देखील मग अज्ञानी आहेत, ते देखील पंचभूतांचे दास आहेत. कसे? तर करीती भूतांचे भजन धातू पाषाण मूर्ती. हे सगळे संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करत होते. समर्थ रामदास स्वामी रामाच्या मूर्तीची पूजा करत होते. मग रामाची आणि विठ्ठलाची मूर्ती कशाने बनली? पाषाणाने बनली किंवा धातूने बनली. पाषाण कुठून आले? तर पृथ्वी या तत्वापासून आले. धातू कुठून आले? पृथ्वी या तत्वापासून आले. मग ज्या मूर्तीची ते पूजा करत होते, ज्या मूर्तीची ते तासनतास पूजा करत होते, त्या मूर्तीची उपासना करण्यामध्ये ते रममाण होत होते, रमत होते, रंगून जात होते, मग ते देखील पंचमहाभूतांच्यापासून तयार झालेल्या या मूर्तीमध्ये प्रतिमेमध्येच रममाण होत होते, मग ते देखील पंचमहाभूतांचे दास होते. करीती भूतांचे भजन धातू पाषाण मूर्ती. जे कोणी नित्यमुक्त झाले तीही धातुपूजन केले, तरी ते पुनरावृत्ती पावले काही नाही किंवा नाही. मग ज्या कोणी अशा प्रकारे पूजा केली,
ज्या कोणी अशा प्रकारे धातूच्या किंवा पाषाणाच्या मूर्तींची पूजा केली अथवा उपासना केली, ते एकीकडे तुम्ही म्हणता की ते नित्यमुक्त आहेत आणि दुसरीकडे ते इकडे दिवस दिवस तासनतास बसून मूर्तीपूजा करत होते. मग असे जे लोक होते त्यांची पुनरावृत्ती म्हणजे त्यांचा पुनर्जन्म झाला अथवा नाही झाला ते तुम्ही मला समजावून सांगा सद्गुरू, असं शिष्य म्हणतो. शिष्याचं लक्ष आहे तो केवळ ऐकून घेतो असं नाही तर तो त्याच्यामध्ये योग्य ते प्रश्न, आता हा जो प्रश्न आहे हा आपल्या गुरूंना पेचात टाकायचा म्हणून प्रश्न नाही तर जेन्युइनली त्याच्या मनात उद्भवलेला प्रश्न आहे असा प्रश्न तो शिष्य विचारतो. आणि या प्रश्नाचं उत्तर समर्थ कसं देतात ते आपण पुढच्या ओळीपासून पुढच्या सत्रामध्ये बघू. आज आपलं हे जे चिंतन आहे हे इथेच थांबू. आज आपण 22व्या ओळीपर्यंत या समासाचा अभ्यास केला, चिंतन केलं आणि 22च्या पुढे जे आहे ते आपण पुढच्या शुक्रवारी करूया पुढच्या सत्रामध्ये. आज इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.